दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भवानीपेठ मड्डी वस्ती येथे 65व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त SP प्रतिष्ठानच्या वतीनं तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्ती व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला RPIA पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धेश्वर पांडगळे, माजी सभागृह नेते संजय कोळी यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्वप्रथम मी सोलापूरवासियांना धम्मचक्र परिवर्तन दिन व दसऱ्या निमित्त हार्दिक शुभेच्छा व सालोबाद प्रमाणे यंदाच्याही वर्षी SP प्रतिष्ठानच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धेश्वरजी पांडगळे व माजी सभागृह नेते नगरसेवक आमचे मित्र संजयजी कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी RPIA पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धेश्वर पांडगळे, SP प्रतिष्ठानचे संस्थापक समीर पांडगळे, ज्ञानेश्वर तिकुठे, दत्ता मस्के, राहुल बनसोडे, तानाजी गायकवाड, श्रीकांत गायकवाड, मंगेश पांडगळे, दयानंद बाळशंकर, अप्पू हिप्परगे, राहुल कडलाक, टायगर पांडगळे, प्रशांत सरबदे, प्रशांत बनगे, शेखर बडगेरी, बादशाह तांबोळी, आदर्श कांबळे, नचिकेत बनसोडे, भैया मस्के, पप्पू कांबळे, आतिश कांबळे, प्रीतम डावरे, अवि थोरात, गौतम बनसोडे, महेश आडगळे, सूरज आयवळे, रोहन चंदनशिवे, आकाश बनसोडे, सागर थोरात, अविनाश चंदनशिवे, कुमार कवठेकर तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.